खालीलपैकी कोणते पीक हिरवळीच्या खताचे पीक म्हणून सोपन जमिनीवर घेतलं जातं? मास्तरचा प्रश्न असा आहे, कोणतं पीक आहे चोपन जमिनीवर घेतलं जातं? आपल्याकडे जी काही क्षारयुक्त जमीन आहे, खारवट चोपन जमीन आहे, त्या जमिनीवरती आपल्याला घ्यायचं आहे, कोणतं पीक आहे असं सांगितलं गेलेलं आहे. काय काय प्रॉब्लेम येत आहे, काय प्रॉब्लेम काय येत आहे मला सांगा. क्लिअर आहे? चलो लॉक किया जाए. विद्यार्थ्यांनी बरोबर दिलंय. बघा का बरोबर दिलंय, याच्या मागचं कारण बघा. कारण बघा काय आहे. आता बघा कोणते हिरवळीचं पीक आहे. आपण हिरवळीचं खत आपण त्याच्यासाठी देतो जमिनीमध्ये गाडण्यासाठी वगैरे वगैरे, आपण हिरवळीचं खत वापरतो, बरोबर आहे. आता हिरवळीचे खत वापरत असताना आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळा पालापाचोळा असेल, हे वेगवेगळे पदार्थ असेल आपण जमिनीमध्ये टाकत असतो, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना कशाचा वापर करताय, चोपन जमिनीचा आहे सांगताय. चोपन जमिनीमध्ये आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये सर्वात महत्वाचं कोणतं आहे, हे धैंच आहे. पण याच्या व्यतिरिक्त आपण काय करतो बघा, एक वाक्य इथं लक्षात ठेवा, धैंच्या असेल याच्यामध्ये, धैंच्या असेल, धैंच्या किंवा करंज असेल, लक्षात ठेवा काय म्हणतोय मी, धैंच्या असेल किंवा इथं करंज असेल किंवा कांदा असेल, याच्यासोबत कांदा आणि याच्यासोबत खजूर, मी जाणून बुजून सांगतोय लक्षात ठेवा, ही वनस्पती जमिनीतील क्षार शोषून घेणार आहे. हे जे काही चार वनस्पती आहेत हे जमिनीमधील क्षार शोषून घेणाऱ्या वनस्पती आहेत. परंतु याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला सांगितलं इथं काय घेतोय मी, रताळे घेतोय, रताळे आहे, शाबू शर्करा कंद आहे, शर्करा म्हणजे शुगर बीट आहे, शर्करा कंद आहे, त्याचबरोबर कापूस आहे, कापूस आहे, त्याचबरोबर ऊस आहे, तांदूळ, टोमॅटो, ज्वारी, भात आहे, टोमॅटो आहे, टोमॅटो आहे आणि ज्वारी आहे. ज्वारी हे पीक काय करतं माहितीये तुम्हाला, हे सर्व जे आहेत ना हे क्षारांना सहनशील पीक आहेत, म्हणजे क्षारयुक्त जमिनीमध्ये येतं. जेणेकरून आपण जे काही क्षारपड जमिनीचे प्रकार पाहतो ना, यामध्ये आपण ही जे काही क्षारपड जमिनीच्या प्रकारांमध्ये आपण हे जे काही प्रकार आहेत, हा जो काही भाग आहे हा आपण घ्यायला लागतो. हे चोपन जमिनीमध्ये किंवा क्षारयुक्त जमिनीमध्ये सुद्धा आपण हे लावत असतो, हे हिरवळीचे खत आपण असं म्हणायला लागतो. नांगरणी करण्याच्या वेळेस वनस्पतीचा पाला जमिनीमध्ये गाडला जातो, त्याला आपण धेंच्या किंवा करंज किंवा गिरीपुष्प, शुभाबुलीचा पाला असेल, इत्यादी आपण वापर करत असतो. चलो आता नेक्स्ट आहे, नेक्स्ट प्रश्न असा आहे, पीक उत्पादनातील खालील पैकी कोणता घटक एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा घटक नाही असं म्हणताय. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा घटक नाही असं म्हणताय. जैविक खतांचा वापर, हिरवळीचे खत वापर, सेंद्रिय व रासायनिक खताचा वापर, हिरवळीचे खत व पिकाच्या अवशेषाचा वापर, जैविक कीटकांचा वापर, जैविक कीटकांचा वापर नाही म्हणताय, बरं नाही म्हणताय. याचं उत्तर काय असेल? क्वेश्चन दिसत नाही, मी काहीच करू शकत नाही, माझ्याकडे काहीच प्रॉब्लेम नाही दादानो. मला एक सांगा, इथं हे जैविक किडी कशासाठी, एकात्मिक अन्नद्रव्य म्हणजे जैविक किडी अन्नद्रव्य कोणतं पुरवणार आहे, जैविक किडी कोणतं अन्नद्रव्य पुरवणार आहे तुम्हाला? उदाहरण फॉर एक्झाम्पल एखादं सांगा, जैविक किडी तुम्हाला कोणतं अन्नद्रव्य पुरवतील याच्यामध्ये? एकात्मिक तण नियंत्रण आपण करतो किंवा एकात्मिक रोग नियंत्रण आपण करतो किंवा एकात्मिक कीड नियंत्रण आपण वेगवेगळे पाहायला लागतो, बरोबर आहे का? रोग व कीड व्यवस्थापनामध्ये आपण मशागत पद्धत, यांत्रिक पद्धत किंवा अनेक घटक आपण पाहायला लागतो. याच्यामध्ये जैविक कीड नियंत्रण म्हणजे काय, कीटकनाशकाचा वापर, म्हणजे ट्रायकोडर्मा असेल, ट्रायकोग्रामा चिलोनिस असेल, क्रायसोपरला कीटक असेल किंवा कोपिडिसोमा कोहिलेरी असेल किंवा इपेरिकॅनिया मेलॅनोलिउका असेल, हे कशासाठी वापरणार आहे तुम्ही? कोपेरिसोमा मेलॅनोलिउका कशासाठी? एचएनपीव्ही असेल, बॅसिलस थ्युरीजेनिसिस असेल जैविक कीटक, ओके, किंवा लेडीबर्ड बीटल असेल किंवा गाजर गवतावरती झायगो ग्रामा भुंगा असेल, कामगंध सापळे असतील, याचा वापर खतासाठी कुठे होणार आहे का मला तुम्ही सांगा बरं, कुठे आहे का याचा वापर खतासाठी, याचा वापर खतासाठी कुठे आहे का? एकदा मी हे करू का, रेफरन्स काय म्हणू आपण त्याला, रिफ्रेश मारू का, एकदा मी रिफ्रेश मारू का, एक सेकंद काय. येतोय आता, आता ओके आहे, आता ओके आहे.
कोण आहे ते इमोजी वापरणार रे भैया? इथं याचं उत्तर आहे जैविक कीटकनाशकाचा वापर घटक नाही असं म्हणताय. जैविक कीटकनाशकाचा वापर. आता बघा, कडधान्य पिकांच्या बियाण्यास डॅडॅश या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया केल्यास वातावरणातील नत्रस्त्रीकरणास मदत होते. आता यामध्ये वातावरणातील नत्रस्त्रीकरणास मदत करणार कडधान्य पियासाठी वापरलं जाणार ज्याला आपण जैविक खत, ज्याला आपण सूक्ष्म जीव खते, ज्याला आपण जीवाणू संवर्धके, ज्याला आपण बॅक्टेरियल कल्चर किंवा ज्याला आपण बॅक्टेरियल युनिक्युलंट असं म्हणतो, तो घटक कोणता आहे ते मला सांगा. व्हेरी गुड, जबरदस्त. आता बघा, याच्यामध्ये आपण याला वेगवेगळे नाव म्हणतो. आता इथं मला अपेक्षित काय माहितीये का, इथं प्रश्न असा पडतो कडधान्य पिकांमध्ये जर रायझोबियम हे जीवाणू संवर्धक वापरला तर उत्पादनात किती टक्के वाढ होते, उत्पादनात किती टक्के वाढ होते? तर याचं उत्तर आहे 10 ते 65 टक्के. किती? 10 ते 65 टक्के उत्पादनात वाढ होते या रायझोबियम मुळे. म्हणजे हरभरा जर विचार घेतला, हरभरा जर घेतला ना तुम्ही, हरभऱ्यामध्ये 15 ते 22 टक्के वाढ होईल, बरोबर आहे. मसूर जर घेतलात, मसूरमध्ये जर हे लावलात तर यामध्ये 5 ते 17 टक्के वाढ होईल. तूर जर घेतलात, तुरीमध्ये जर हे लावलात तर 16 ते 19 टक्के वाढ होते. उडीद जर तुम्ही लावलात, उडीदामध्ये 14 ते 27 टक्के वाढ होते. या पद्धतीनं जर तुम्ही या पद्धतीने कडधान्यासाठी जर याचा वापर केला असेल खरीपामध्ये, खरीप कडधान्य, कडधान्यासाठी जर वापर केला असेल आणि रब्बीमध्ये जर तुम्ही गहू लावला असेल, लक्षात ठेवा, खूप आयएमपी मुद्दे सांगतोय सगळे, अकोला युनिव्हर्सिटीच्या उद्देशानं किंवा येणाऱ्या ग्रामसेवकच्या उद्देशानं किंवा कृषी साहेबच्या उद्देशानं सर्व सांगतोय. जर खरीपामध्ये कडधान्याला हे वापरलं आणि रब्बीमध्ये तुम्ही गहू लावला तर गव्हाच्या उत्पादनामध्ये 20 ते 22 टक्के, किती? 20 ते 22 टक्केनी वाढ होते, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. म्हणून याचं उत्तर आहे रायझोबियम. ऍझोला एक पान वनस्पती आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. ऍझोला काय आहे? एक पान वनस्पती आहे, लक्षात ठेवा, बरोबर आहे का? ऍझोला हे काय आहे? पान वनस्पती आहे. हिरवळीचं खत म्हणून वापरलं जातं. यामध्ये तुम्हाला हे मशीनना चारा म्हणून सुद्धा घेतलं जातं, मशीनना चारा म्हणून सुद्धा दिलं जातं. जीवाणू संवर्धक आहे हे जीवाणू तृणधान्य कोणासाठी? तृणधान्य आणि भाजीपाला. कशासाठी? भाजीपालासाठी वापरलं जातं. ओके, डन, समजलं तुम्हाला? चारही ऑप्शन डन, येस, ओके. नेक्स्ट मुद्दा, जमिनीतून अन्नद्रव्य वनस्पती अन्नद्रव्याची उपलब्धता दाखविणाऱ्या निर्देशांकास डॅडॅश म्हणतात. जमिनीतून वनस्पतीसाठी अन्नद्रव्याची उपलब्धता दाखविणाऱ्या निर्देशांकास डॅडॅश म्हणतात. कोणता निर्देशांक म्हणायचं? जर जमिनीतील एरोनॉन यांनी शोधून काढलेले 16 अन्नद्रव्य दाखवत असेल भाऊ, तर याला काय म्हणायचं? येस, व्हेरी गुड. आता बघा, याच्यामध्ये जी काही एरेनॉन आहे, एरेनॉन माझा दोस्तच आहे, एरेनॉन यांनी जमिनीतील 16 अन्नद्रव्याचा शोध लावला. यांनी जमिनीमध्ये जर 16 अन्नद्रव्य असेल तर जमिनीची सुपीकता टिकून राहते, जर अन्नद्रव्य नसेल तर जमिनीची सुपीकता टिकून राहणार नाही. याच्यासाठी आपण हे जी काही आहे, जमिनीची सुपीकता हा सर्वात महत्वाचा घटक आहे, निर्देशांक म्हणजे जमिनीची सुपीकता ते ठरवत असतं. आता बघा, कोचिनल हे जी काही कीटक आहे याचा वापर करून पिंकली पियर या तणांचा नायनाट केला जातो. आयएमपी हा आयएमपी या तणांचा नायनाट केला जातो. यासाठी ह्या पद्धतीचं उदाहरण कोणतं आहे? येस, व्हेरी गुड. जे बरोबर उत्तर देतील, एका प्रश्न हा उद्देश माझा एक आहे की आपण एक प्रश्न सांगतो ना त्याच्याबरोबर विश्लेषण केलेले 3 प्रश्न सांगतोय. एक आणि विश्लेषण केलेले 3, एका प्रश्नांमध्ये 4 प्रश्न डोक्यात बसले पाहिजे आणि तेही परीक्षेला येणारे प्रश्न सांगतोय. आता बघा, याचं उत्तर आहे जैविक पद्धत. काय आहे? या तणांचा नयनात करण्यासाठी, या कोचिनल कीटकाचा पिंकली पियर या तणाचा नयनात करण्यासाठी वापर केला जातो. त्याच पद्धतीनं तुम्हाला मी सांगू का, त्याच पद्धतीनं जर आपण विचार केला, आपला गाजर गवत आहे बघा, गाजर गवत काय आहे? गाजर गवत आपण वापरतो झायगोग्रामा. कोणता? गाजर गवतासाठी. गाजर गवत म्हणजे काय? चटक चांदणी म्हणतो याला आपण. झायगोग्रामा ही कीड वापरतो, झायगोग्रामा गाजर गवताचा नियंत्रण करण्यासाठी. किंवा मेक्सिकन भुंगा आपण म्हणतो. काय म्हणतो? मेक्सिकन भुंगा म्हणतो. ह्याचा आपण नियंत्रण ह्याचं करतो. परंतु इथं आणखी
जर आपण विचार केला ना की याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला की याच्यामध्ये रासायनिक पद्धतीने सुद्धा आपण वापर करू शकतो. आता उदाहरण तुम्हाला सांगितलं की बाबा हराळी आहे, हराळी हराळीचं नियंत्रण करायचं तर तुम्हाला काय वापरावं लागतं? हजार वेळा आलेला प्रश्न, एक हजार वेळा आलेला प्रश्न आहे. हराळीच्या नियंत्रणासाठी कोणत्या तणनाशकाचा वापर करतात, कोणत्या रसायनाचा वापर करतात? ग्लायफोसेट. काय? ग्लायफोसेट. ग्लायफोसेट लक्षात ठेवा, ग्लायफोसेटचा. लक्षात आलं? या पद्धतीनं याचं नियंत्रण करू शकतो. अमरवेल तुमच्यासाठी अमरवेल घेतो. अमरवेल म्हणजे कशाच्या झाडावरती वगैरे येते, याच्यासाठी पेंडी मिथिलीन. काय म्हणतो मी? पेंडी मिथिलीन नावाचं हे रसायन आपण वापरतो. पेंडी मिथिलीन तणनाशक आपण वापरतो अमरवेलासाठी. आंब्यावर आढळते, बहुतांश झाडावरती आपल्याला आढळते. ही परोपजीवी वनस्पती आहे. चलो नेक्स्ट मुद्दा, उत्तरेचा काय आहे? जैविक. पुढचा मुद्दा घेतो, जास्त साल्ट किंवा क्षार सहन करण्याची शक्ती फळझाडांमध्ये सर्वात जास्त आहे ते झाड कोणतं? जास्त सहन करण्याची क्षमता कोणत्या फळझाडांमध्ये आहे ते झाड कोणतं असं विचारलं जातं. अगोदर विश्लेषण केले, किती पोरे येतात, पोरे किती येतात? 130 प्लस आहेत का? ओके, अमित बघा काय म्हणलो मी थोड्या वेळापूर्वीच. मी तुम्हाला म्हणलो होतो की कोणते पीक क्षार सहन सील करणारे पीक कोणकोणते आहेत ते. त्याच्यामध्ये तुम्हाला रताळे सांगितलं होतं, किंवा याच्यामध्ये तुम्हाला कापूस, ऊस, तांदूळ, टोमॅटो, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल सांगितलं होतं. कांदा आणि खजूर हे काय आहे? क्षार शोषून घेतात. ओके, कांदा आणि खजूर याच्यामध्ये हे खजूर डेड पॉम. ओके, हे खजूर याचं उत्तर आहे. हे तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी बोललो होतो, पण डोक्यात आपल्याला नाही राहत, बरोबर आहे का? आपल्या डोक्यात राहत नाही. चलो नेक्स्ट मुद्दा, वनस्पतीला स्वयंपोषी असण्यासाठी डॅडॅसची आवश्यकता असते. कारण की या पृथ्वीवरती ह्या वनस्पतीच अशा आहेत की स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. लक्षात आलं मी काय बोललो ते? या पृथ्वीवरती ह्या वनस्पती आहेत की स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. मग स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? ओ माय गॉड, कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याची नसते? व्हेरी गुड. कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याची पण असते, सूर्यप्रकाशाची पण असते, हरितद्रव्याची पण असते, म्हणजे वरील पैकी सर्वांची असते. म्हणजे मी काय बोललो, अशा काही वनस्पती आहेत की स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. अशा म्हणजे पृथ्वीवर फक्त वनस्पतीच आहे, दुसरं कोणी स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकत नाही. मानव करतो का रे स्वतःचा अन्न स्वतः तयार? फुकटचं कुठं भेटतंय हे बघत बसतंय. फुकट कुठं भेटतंय हे बघत बसतंय माणूस. ओके, म्हणजे स्वतःचा अन्न स्वतः तयार करत नाही माणूस. म्हणजे असं समजू नका की बाजरी पेरताय, ज्वारी पेरताय आणि अन्न तयार करताय, याचा अर्थ असं नाही. ओके, असं नाही. एक नंबर आहे तुम्ही. खालील पैकी कोणता जैविक घटक जमिनीतून व बियापासून उद्भवणाऱ्या पिकांच्या रोगांचे उदाहरण मूळ कुजव्या, रोपे कोलमडणे नियंत्रण करण्यासाठी वापरतात? हे ट्रायकोग्रामा आहे बरं का? हे ट्रायकोड्रमा आहे. HNPV आणि होर्टिसिलियम. ही जी आहे ट्रायकोग्रामा, हे कीड आहे. ही कीड आहे, लक्षात द्या. ट्रायकोड्रमा आणि ट्रायकोग्रामा, हे ट्रायकोड्रमा हे जैविक बुरशीनाशक आहे. हे जैविक बुरशीनाशक तुम्हाला सांगतो, कपाशी, ऊस, टोमॅटो, तूर, भुईमुग, वांगे यासारख्या विविध पिकांवरती जे हानिकारक बुरशी येते बघा, मूळ कुजणे, खोड कुजणे, पानगळ, मर होणे, रोप कोलमडणे, कोंब कुजवणे, कंद कुजवणे, झाड वाळणे इत्यादी बुरशींना नियंत्रणात आणण्यासाठी हे ट्रायकोड्रमा हे वापरतो आपण, हे वापरतो. आणि हे ट्रायकोग्रामा जी आहे ना, ही कीड आहे, लक्षात ठेवायचं. हे ट्रायकोग्रामा चिलोनिस, ट्रायकोकार्ड आपण म्हणतो, ट्रायकोग्रामा लहान गांधीतील माशी गोंडाळ्यांच्या अंड्यांना शोधण्याचं काम ही करत असते. ओके, एचएनपीव्ही घाटेआळीसाठी वापरतो आपण. ही एचएनपीव्ही माहित असावं तुम्हाला, एचएनपीव्ही हे घाटेआळीसाठी वापरतो आपण. लक्षात आलं? घाटेआळीसाठी वापरलं जाणार आहे इथपर्यंत. ओके, चला आता बघा यामध्ये पुढं याचं उत्तर काय आहे. ट्रायकोड्रमा
नेक्स्ट मुद्दा, केरळ मध्ये खाडी लगतच्या काही भात शेतीच्या जमिनीत जेव्हा भात लावला नसेल तेव्हा अशा जमिनी मत्स्य शेती करिता वापरल्या जातात। अशा जमिनींना डॅडॅस नावाने ओळखले जाते। गजनी जमीन, भात जमीन, खार जमीन वरील पैकी एकही नाही। किती लोकांचं उत्तर बरोबर येते बघू। केरळ मध्ये म्हणताय खार जमीन कसं रे खार जमीन, काही भी बोलायचं का मनात येईल तसं। गजनी जमीन म्हणतात त्याला, गजनी जमीन। भात जमिनीमध्ये भाताची लागवड होते, ज्यावेळेस लागवड होत नाही त्यावेळेस त्याला गजनी जमीन या नावाने ओळखलं जातं। चलो नेक्स्ट, रेगूर प्रकारची जमीन या पिकासाठी योग्य आहे। रेगूर पिकाची जमीन या पिकासाठी योग्य आहे। चलो तुम्हाला येणार प्रश्न, काही लोकांचे प्रश्न चुकत असतील बरं, त्यांना वाटत असेल काय प्रश्न चुकायले, चला म्हणत असतील अरे भाऊ चुकू दे काही फरक पडत नाही, चुकू दे 10 चुकू दे सगळे चुकू दे, पण त्याच्या सोबत जे सांगतोय ना ते लक्षात ठेव। आता याच्यामध्ये तुम्हाला माहितीये का, आता बाजरीला एकदम हलकी जमीन लागते, ज्वारीला मध्यम जमीन लागते, पण सर्वात जास्त ह्याला पण काळी लागते, पण ह्याची आणि याची तुलना केली असता गव्हाला सध्या पण काळी लागते, पण रेगूर म्हणजे याला आपण बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली, बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली काळी कापसाची जमीन आपण म्हणतो, कापसाची जमीन म्हणतो म्हणजेच काळी जमीन, याला आपण कापूस पिकासाठी योग्य आहे असं समजतो। बरोबर आहे, कापूस पिकासाठी आपण योग्य आहे असं समजतो, लक्षात ठेवा। चलो नेक्स्ट मुद्दा, कारण की या जमिनीला फर्टिसोल सुद्धा म्हणतात बरं का, फर्टिसोल अकोल्याला परीक्षा देणारे पोरं तिकडे फर्टिसोल मृदा आढळते आपल्याला। ओके चलो नेक्स्ट मुद्दा, भारतातील खालील पैकी कोणत्या राज्यात जमिनीची धूप सर्वात जास्त आढळते। खालीलपैकी कोणत्या राज्यात जमिनीची धूप सर्वात जास्त आढळते। आता धूप म्हणजे काय, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी मातीचे कण वाहून जाणे बरं का, त्याला धूप म्हणतो। आता तुम्ही मला सांगा कोणत्या राज्यात सर्वात जास्त धूप आढळत असेल भयानो, एग्रिकॉस अभ्यास करा रे बाबांनो, परीक्षा होईल लवकरच कृषी विभागाची ग्रामसेवक 2019। आता बघा धुपीचे दोन प्रकार असतात, एक आता भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये पावसामुळे होते आणि भारतामध्ये होते वाऱ्यांमुळे, वाऱ्यांमुळे धूप होते भारतात। हे पाऊस आणि हे वारा तुमच्या डोक्यात असू द्या, पाऊस आणि वारा हे राजस्थानमध्ये वाळवंट आहे, वाळवंटामुळे एका ठिकाणचे कण दुसऱ्या ठिकाणी जातात। USLE ही संज्ञा कशा संदर्भात आहे, एकदा आलेला प्रश्न, USLE युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन म्हणतो आपण, युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन ही संज्ञा USLE कशा संदर्भात आहे, तर धुपीच्या संदर्भामध्ये। सर्वात हानिकारक धूप कोणती आहे, याला सालकारी धूप म्हणतो, सालकारी धूप म्हणा किंवा यालाच एक नाव आहे त्याला चादरकारी धूप म्हणा, कोणती चादरकारी धूप, ओके चादरकारी धूप, चादरकारी धूप असं म्हणा, ओके ही सर्वात हानिकारक धूप आहे, याचं उत्तर आहे राजस्थान। ओके महाराष्ट्रामध्ये पावसामुळे धूप होते माहित असावं। चलो नेक्स्ट मुद्दा IMP प्रश्न बघा, पावसाचे पाणी जमिनीत जिरवून टिकून ठेवले हे कोरडवाऊ फळ बागायत यशस्वी होण्याचे गमक आहे, या दृष्टीने पाणी टिकवण्यासाठी कोणती पद्धत स्वस्त व सहजासहजी अंमलात येण्यासारखी आहे। आच्छादनाचा वापर, वारा प्रतिबंधक झाडे लावणे, गाळाची माती टाकणे, पानाद्वारे होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी रसायनाचा वापर करणे, यापैकी कोणती पद्धत आहे की सहज उपलब्ध होऊ शकते। आता म्हणलं की आता हे असं म्हणता येईल कोणती पद्धत, आच्छादनाचा वापर करणे, गवत कुठे भी टाकू शकतो ना आपण, कुठे भी गवत टाकू शकतो बाष्पीभवन होऊ नये म्हणून, याला किती वर्षे लागतील, 12 प्रतिबंधक झाडे लावा रे बाबा, गाळाची माती टाका रे, हे सगळे हे काम विलेट लागेल, हे भी होऊ शकतात पण, किंवा केओलिन सारखा रसायन टाकून सुद्धा आपण हे आच्छादन करू शकतो। बरोबर आहे, चलो ज्या विभागात 750 mm पेक्षा कमी पाऊस पडतो आणि पाऊसमानात अनियमितता असते अशा विभागातील शेतीला काय म्हणतात, प्रश्न चांगले का रे, प्रश्न चांगले आहेत का, कुठे गेले काय, 76% कोरडवाहू शेती, बरोबर कोरडवाहू शेती, पावसावर आधारित शेती म्हणजे पावसावर, म्हणजे इथे ह्याला आपण शब्द वापरतो कोरडवाहू शेती वापरतो, हा शब्द काय वापरतो, ओके चलो नेक्स्ट, सरी पद्धत खालील कोणत्या जमिनी करता योग्य नाही, सरी पद्धत कोणत्या जमिनी, हे सगळे आलेले प्रश्न आहेत बरं, हे पवार मास्तर हाताने काही देत नाही तुम्हाला, मी सगळे आलेले प्रश्न घेतोय, आपले अग्रिकल्चरचे पोरं नापास झाल्यावर पुन्हा येते आणि पुन्हा म्हणते पुढच्या वर्षीची बघू, पण आहे तोपर्यंत संधीचा फायदा घेत नाही। आता काय जमिनीमध्ये का बरं सरी पद्धत वापरायची नाही, हे 9% हे भारी जमिनीमध्ये न वापरणारे ना त्यांना माझ्याकडे पाठवून द्या,
लक्षात आलं का? अरे बाबा रेताळ जमिनीमध्ये पाणी पुरं सरकणार नाही ना, सरकल का? रेताळ जमिनीमध्ये पाणी पुरं या सरी पद्धतीने पाणी दिल्यावर जाईल का पुरं? जाईल का सांग मला? इथं पीक आहे, इथं पाणी सोडलंय, इथंच मरून जाईल ना सगळं, पुरं कशाला जात आहे? म्हणून हे रेताळ जमिनीमध्ये योग्य नाही. थोडं स्वतःचं डोकं लावा. 1300 ते 1400 ग्रॅम बदामी कलरचं, दोन किंवा ज्यादा पिके एकाच वेळी परंतु ओलीचे बंधन न पाळता घेतली जातात त्या पीक पद्धतीला काय म्हणतात? ओलीचं बंधन पाळायचं नाही. त्या पद्धतीला काय म्हणायचं आहे? फक्त दोन वाक्य एक्स्ट्रा आहेत. जर मुलं आले तर उद्यापासून कंटिन्यू करणार आहेत, काही बंद पडलं नाही. ऍग्रिकल्चरच्या पोरांना किंमत नाहीये. आता त्यांना काय वाटतंय? आमच्या इतके या जगात आम्हीच भारी आहेत असं वाटतंय त्यांना. मिश्र पीक पद्धत, चलो बहुविध पीक पद्धती, मिश्र पीक पद्धती, आंतरपीक. याच्यामध्ये काय माहिती का? आंतर म्हणजे ओळीचं बंधन पाळलं जातं. आंतरपीक 2:1, तूर आणि गहू, तूर आणि ज्वारी, बाजरी, तूर आणि बाजरी 1:1 किंवा 2:1 या प्रमाणामध्ये, पण याच्यामध्ये मिश्र पीक पद्धत ही आहे. ओके, चलो. यावरून महाराष्ट्राचे 9 कृषी हवामान विभाग पडले आहेत. हवामान, पाऊस, वनस्पती, जमिनीचा प्रकार, वरील सर्व. नेक्स्ट, सर्व महाराष्ट्रामध्ये किती कृषी हवामान विभाग आहेत रे? 9. भारतात किती आहेत? 15. 15 पैकी महाराष्ट्रात कोणकोणते आहेत? महाराष्ट्रात कोणकोणते? 7, 9, 12. 7 नंबर, 9 नंबर आणि 12 नंबरचे कृषी हवामान विभाग महाराष्ट्रात आहेत, माहित असावं. याच्यापैकी कृषी विभाग जर विचारात घेतला, कृषी विभाग किती आहेत रे? कृषी विभाग किती आहेत? 8 आहेत, 8. लक्षात ठेवा. महाराष्ट्रात फळ विभाग किती आहेत? महाराष्ट्रात फळ विभाग किती आहेत? 6 आहेत, 6. कृषी विभागात प्रशासकीय विभाग किती आहेत? महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत? 6. प्रादेशिक विभाग किती आहेत? महाराष्ट्रात प्रादेशिक विभाग किती आहेत? 5. प्राकृतिक विभाग किती आहेत? महाराष्ट्रात 3. ओके, माहित असावं. ह्या सर्वांचा विचार करून हे कृषी हवामान विभाग पाडले गेलेले आहेत. नितीन, चलो. महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र ड्याड्यास गावी कार्यान्वित आहे. मांजरीला, सासला, सोलापूरला, मोहोळला. सोमनाथ, यस. मोहोळा हे आहे कोरडवाहू शेती संशोधन केंद्र. इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं, सोलापूर जिल्ह्यामध्ये इथं कोरडो ज्वारी संशोधन केंद्र सुद्धा आहे. बरं, ज्वारी संशोधन केंद्र सुद्धा आहे, हे माहीत असावं. मांजरी, पुणे. हे मांजरी पुणे, मांजरी पुणे वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट. ओके, इथं. चलो, नेक्स्ट मुद्दा, याचं उत्तर आहे मोहोळा. महाराष्ट्रात जमिनीतून जमिनीची धूप करणारा सर्वात कारणीभूत घटक कोणता आहे? मानव, पाऊस, वारा आणि प्राणी. आलेला प्रश्न ज्याला येत नाही ना त्यांनी खरंच विचार करावा, याच्यावर आपलं डिस्कशन झालंय. पाऊस, पाऊस हे महत्वाचा घटक. प्राणीमध्ये होते, वाऱ्यामुळे भारतात होते. तुम्हाला आता येणार बरं का, पळी पळी काहीतरी, तळी काहीतरी, तळीचं गाव आहे, तळी तळी, बरोबर. मालिन दुर्घटनानंतर तळी 2021 मध्ये आणि मालिन 2014 दरड कोसळणे. ओके, हे गोष्टी झालेल्या आहेत. चलो, नेक्स्ट मुद्दा.
जमिनीची शक्यता निर्धारित उतार अथवा डहाळ कायम ठेवून शेती मशागत उताराच्या आडव्या दिशेने करण्याची साधी सोपी सुटसुटीत पद्धत डॅडॅस असे म्हणतात. सुटसुटीत पद्धत कोणती? उताराच्या आडव्या बाजूने इमोजी वापरू नका, काही अडचण असेल तर मला बोलू शकता तुम्ही. समपातळीत उताराच्या आडव्या बाजूने, माझ्याकडे सगळं आहे बरं, उताराच्या आडव्या बाजूने, उताराच्या आडव्या बाजूने ओके ही पद्धत वापरायची आहे. मशागत पद्धत नाही, पट्टा पद्धत नाही, बांध पद्धत नाही, हे डोंगर असतात. या डोंगराच्या अशा आडव्या बाजूने जिथे मशागत करतो ना आपण, असं आडवं त्याला समपातळीवरील पद्धत म्हणतो आणि अशा पद्धतीने इथं लागवड केली जाते महाराष्ट्रात. हे झालं प्रश्न डबल आलाय. खालील पैकी कोणती वनस्पती जमिनीत जास्त ओलावा धरून ठेवते? खालील पैकी कोणती वनस्पती जमिनीत जास्त ओलावा धरून ठेवते? अशा प्रश्नाला वाचायची गरज आहे का रे? काही या प्रश्नाला वाचायची आवश्यकता आहे का सांगा मला बीके? या प्रश्नाला वाचायची गरज आहे का? येस आर नो, पटकन बोला. उत्तर काढायला वाचायची गरज, काय गरज आहे वाचायची याला? अरे फक्त कुठं नाही वाचलं असेल, कधीच वाचलं नसेल तरी उत्तर येते. मला सांगा मका मुलं काय होत आहे? ओलावा धरून ठेवते मका. हे स्वतःमध्ये ओलावा नाही म्हणत, हे जमिनीत जास्त ओलावा म्हणते, जमिनीत म्हणताय. सोयाबीन ठीक आहे, हे ज्वारी ओलावा, हे दोन तर तुम्हाला कुठंच आढळलं नाही पाहिजे, कन्फ्युजन झालं पाहिजे या दोन्हीमध्ये. पण गोष्ट एक आहे की याच्यामध्ये गवत आणि सोयाबीनमध्ये, सोयाबीन काय हे सुद्धा जमिनीवर पसरणार आहे पण काय आहे हे उंच वाढणार आहे, पण गवत असं आहे की जमिनीला प्रॉपर आच्छादन देणारा पीक आहे, हे आहे वनस्पती आहे. तण आहे, तण आहे, शेतकऱ्याला नको असलेली वनस्पती त्याला आपण तण म्हणतो, हे तण. म्हणून याचं उत्तर काय आहे? गवत यायला लागतं. तेलबियाचे राष्ट्रीय स्तरावर सध्याचे सरासरी उत्पादन किती आहे? मी हा प्रश्न सध्याचा टाकलाय बरं का, जाणून बुजून. याच्यामध्ये हा प्रश्न 2007 ला पडलेला आहे, परंतु मी सध्याचा ऑप्शन टाकतोय, त्याच्यात सध्याचे ऑप्शन टाकलेत. याचं उत्तर आहे 1225 किलो. राष्ट्रीय स्तरांवर सध्या 1225 किलो सरासरी उत्पादन आहे तेलबियाचं. ओके, 1225. 2153 आहे, 2153 आहे कडधान्य, कडधान्य 2153 कडधान्य आहे. सॉरी माफ करा, माफ करा, अन्नधान्य, 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 अन्नधान्य सर्वात जास्त आहे, अन्नधान्य. आणि कडधान्य तुम्हाला सांगतो, कडधान्याचं आहे 779 किलोग्रॅम, 779 किलो. भरड धान्य आहे 1784, 1784 भरड धान्य, भरड, भरड धान्य 1784 आहे, हे माहीत असावं करेक्ट इथपर्यंत. चलो, महाराष्ट्र राज्यांमध्ये उसातील सरासरी साखरेचा उतारा डॅडॅस आहे. डॅडॅस आहे उसामध्ये सरासरी साखरेचा उतारा डॅडॅस आहे. हे एमएम काढून टाका बरं का, एमएम नका घेऊ, माय मिस्टेक. किती उतारा असू शकतं? बोल देणार नाही या प्रश्नाला मी, ऑप्शन बरोबर नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 11-50% बरं का, 11-50% नाही 11-50% सरासरी उतारा एवढा आहे. म्हणजे एक टन ऊस जर तुम्ही नेला ना, तर याच्यापासून सरासरी 120 किलोग्रॅमच्या जवळपास साखर तयार होते. म्हणजे सरासरी 11.50 किंवा 12% काय होऊ शकतं याच्यामध्ये, साखरेमध्ये, आपल्या ऊसामध्ये साखर आहे. आणि जर शुगर बीट जर विचारलं ना तुम्हाला, शुगर बीट विचारतात, खूप वेळा विचारतं, शुगर बीट मध्ये साखर किती आहे, तर 15% आहे असं म्हणायचं. जगात जर विचार केला, 56% ऊसापासून आणि 44% साखर शुगर बीट पासून तयार होते, हे बी माहीत असलं पाहिजे, हे बी माहीत असणं आवश्यक आहे. ह्याचं उत्तर किती लोकांना येत रे? याच उत्तर किती लोकांना येतं? हात वर करा, मला मला हँड दाखवा. ज्या लोकांना येतं त्यांनी हँड दाखवा. शिकून देतो मी उत्तर.
बघा कसं उत्तर कसं करायचं याचं हे 24 किलो आहे हे 0.4 हेक्टर म्हणजे 1 एकर आहे हे 1 एकर आहे पिकात द्यावयाचं त्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट किती लागेल कुठल्याही खताबद्दल विचारू शकतात याचे गुणांक माहित असणं आवश्यक आहे सिंगल सुपर फॉस्फेटचा गुणांक आहे 6.25 ह्याला डायरेक्ट 24 ने गुणायचं 6.25 करा काय करा 24 × 6.25 करा डायरेक्टली कळते का मी काय बोललोय ते कळते बघा 24 × 6.25 बरोबर उत्तर यायला पाहिजे 150 आलं पण एका हेक्टर चाललं हे एका हेक्टरला तुम्हाला 150 किलो द्यावं लागेल इथं एका एकरला विचारलंय म्हणजे एका एकरला म्हणजे याला 100 गुंठ्या 40 गुंठ्याचं विचारलंय 0.4 म्हणजे 40 गुंठे म्हणजे 1 एकर ओके 1 एकर मग डायरेक्टली आपल्याला याला भागिले 100 करावं लागेल भागिले 100 बरोबर उत्तर येईल बरोबर 1.5 किलो म्हणजे एका गुंठ्याला 1.5 किलो येईल बरोबर आहे 1.5 किलो येऊ शकतं जर आपल्याला 40 ला विचारलं असेल 40 × 1.5 बरोबर 60 उत्तर येईल म्हणून हेक्टर किती वापरणार तुम्ही एकरी 60 किलो वापरणार 60 किलो वापरणार ज्याला आलं नाही त्याने मला मेसेज करा मी सांगतो त्यांना समजावून कसं असते ते तिळाच्या बियामध्ये तेलाचे प्रमाण किती टक्के असते तिळाचं बिया आहे त्यामध्ये तेलाचं प्रमाण किती टक्के असतं तेलबियाची राणी आहे ओके लक्षात ठेवा चलो हरभरा बियामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती असते संपले पाहिजे 4 क्वेश्चन राहिलेत आपल्याकडे सोमनाथ कसं काय मार्क प्रश्न चुकायले रे डीके टॉप 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 2 मध्ये आला पाहिजे राहुल जागा सोड नका 21% किती 21% याच्यामध्ये प्रथिने हरभऱ्यामध्ये नेक्स्ट 2001-2002 मध्ये महाराष्ट्राचे कडधान्याची सरासरी उत्पादकता किती किलोग्रॅम होती 2001 मध्ये विचारते 1-2 मध्ये 1-2 मध्ये विचारते आता हे तर ह्याची तर मास्तर 100% गोळी मारता मी 1001% गोळी आहे मास्तर उत्तर 555 नवीन विकसित केलेला डॅडॅस हा उसाचा वाण फक्त सुरू पूर्वांगामी लागवडीसाठी शिफारस केलेली आहे किती लोकांना येते बघू द्या बऱ्याच उत्तर माहित होत रे मला माहित होत तुम्हाला असे क्रिटिकल थोडे प्रश्न जर विचारले तर तुम्हाला चक्कर येते निघाले परीक्षा द्यायला थोडे क्रिटिकल प्रश्न विचारले ना लगेच टेन्शन मध्ये कसे परीक्षा काय थोडं क्रिटिकल आता बघा हे बारीक असे प्रश्न रिझल्ट देणार आहे तुम्हाला मी सांगतो कधी 70-80% हे कुणाला बी येणारे असतात राहिले 20% जे प्रश्न आहेत ना 20-30% प्रश्न हे 30% प्रश्न फक्त अभ्यास करणाऱ्याला येतात आणि तुमचा रिझल्ट हे आहे हे नाहीये हे इथं पूर्ण दलदल आहे दलदल 94012 म्हणतो आपण नवीन जात इथं नवीन जात विकसित केलेला आहे असं म्हणताय फक्त सुरु आणि पूर्व हंगामीसाठी 94012 रब्बी हंगामात पेरणीसाठी ज्वारीचा संकरित म्हणताय परेशान होऊ नका संकरित म्हणताय वाणाची शिफारस केली आहे आता फक्त या नंबर वरूनच तुम्हाला हे निघालं पाहिजे या नंबर वरूनच उत्तर निघालं पाहिजे रब्बीचे नंबर वेगळे आहेत खरीपाचे वेगळे आहेत बाकी काही डोक्यात ठेवायची गरज नाही जर अभ्यास केला असेल भयानी तर मालदा नियम 35 संकरित वाण आहे होय अरे मालदा नियम 35 संकरित वाण आहे का हरीश हरीश बाळा टॉप 10 मधले पोरं हो मालदांडी M35 हा संकरित वाहन आहे का यस आर नो मग 41% का दिला रब्बीत वापरतात माहिती आहे कोरडवाऊ भागासाठी योग्य आवर्षण प्रवण क्षेत्रासाठी आहे सिलेक्शन 3 आणि मालदांडी M35 रब्बीसाठी आहे मला मान्य आहे
पण याच्यापैकी हे खितर बाजरीचं आहे, हे तर खरीपामधलं आहे आणि हे एक झालं रब्बीमधलं, हे झालं रब्बीमध्ये. चला शेवट गोड करायचं जाता जाता. खालील पैकी कोणते जैविक खत म्हणून ओळखले जाते, जाता जाता गोड करायचं. जैविक खत बर का, कशाचं गोडन काय, तांबटन गोडन काहीच नाही मास्तर, कशाचं गोडन आंबट येत आहे म्हणे. हो तेवढंच राहिलं होतं. आता शेणखत हे जैविक खत आहे वय, जीवाणू संवर्धक जैविक खत. कोणत्या याच्यात जीवाणू संवर्धक, कोणत्या याच्यातलं शेणखत जीवाणू संवर्धक आहे का? बियाणे लावता का तुम्ही? हिरवळीचं खत जैविक संवर्धक आहे का? निवे हिरवे सेवा एनाबेना नॉस्टॉक, ओके निवे हिरवे सेवा. 30 प्रश्न झाले, उद्यापासून 40 प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. 40 चालेल, चालेल का?